मेन मंदिर कुठे आहे बघ, मला आता हे असेल मेन मंदिर हे असणार आय थिंक. हां तेच आहे रस्ता इकडनं सांगितलं त्यांनी. जय श्री राम. हां हे मेन मंदिर आहे हे बघा जाखू मंदिर हनुमान. हे बघा मंदिर आहे, मंदिरात जाऊया आपण. आणि त्या आजूबाजूचा एरिया बघा किती मोठा आहे मंदिराचा. गार्डन आहे समोर, अन्नपूर्ण कक्ष आहे तिकडे, प्रसाद वगैरे भेटत असणार आणि पाणी प्यायची सोय आहे. जाऊया मंदिरामध्ये आतमध्ये आपण आता. बुक कुठं काढायचे आहेत? बुक मला वाटतं इथेच काढून जायला लागणार आहे. इथेच काढूया आतमध्ये जाऊया. हा एक मिनिट. हो हो मस्त मंदिर पण छान आहे. थंडगार झालेला आधी खाली इकडनं पाया पडतो. जय श्री हनुमान. कॅमेरा अलाउड तसं दर्शन घेतलं मी आतमध्ये. कॅमेरा अलाउड नव्हता, पुजारी आतमधले ते उरडले. मस्त मूर्ती वगैरे चांगली होती. आता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर फिरूया आपण जरा. स्टॉल आहे इकडे, आता मला घ्यायचं असं तुम्ही दिसतात मी तेल वगैरे चढू शकता. हा मंदिर बरीच लोक, बरीच गर्दी आहे. गार्डन आहे समोर, बरीच जागा आहे. आता जरा त्या बाजूला वातावरण ढगाळ आहे. ही मंदिराची बॅक साईड आहे, मंदिराचा कळस वरती. हा 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 आणि मूर्ती बघा, खूप मोठी मूर्ती आहे, एक नंबर. माझ्या आधी इकडे दिसतोय व्ह्यू, ऍक्च्युली खालून दिसते ती. खूप टुरिस्ट आहे इकडे, गर्दी पण खूप आहे. माकड बघा सांगितल्याप्रमाणे घेऊन पळतात हातातलं सगळ्यांच्या. मयांक फोटो काढतोय वर जाऊन बघूया आपण. चालली आहे. हा 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 खूप मस्त. इकडे पण एक मंदिर आहे. बरीच मंदिर आहे छोटी मोठी आजूबाजूला, परिसर पण खूप मोठा आहे मंदिराचा. हा 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 आणि इकडनं क्लिअर दिसतंय बघा हनुमान. हा 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 एक नंबर. हे मंदिर खूप इम्पॉर्टंट आहे असं सांगतोय. चरण आहे तिकडे हनुमानाचे. जय श्रीराम. मस्त. ही मूर्ती आहे, ही एंट्रन्स आहे वरती मंदिरासाठी. आणि खालून पण एक रस्ता आणि गार्डन आहे बघा यावर. मस्त खूप मोठी जागा आहे. मस्त तर मित्रांनो, जाखू मंदिर जे आहे ते शिमलामधलं एक प्रसिद्ध असं टुरिस्ट प्लेस आहे आणि धार्मिक ठिकाण आहे. मस्त 100 फुटापेक्षा पण जास्त उंचीची मूर्ती दिसते आहे हनुमान देवाची. खूप मस्त अशी जागा आहे. तुम्ही शिमलामध्ये आलात तर इकडे तुम्ही व्हिजिट करा जरूर. आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही चाललोय गाडीकडे खाली. टॉपिक इसको लेना है. चलो भाई निकलते हैं अभी.
चढ़ते वर्टी का और जाते वक्त BMW में मस्त एक नंबर दर्शन झालं। आता आपण चाललोय गाडीकडे खाली परत। मांडले सगळे आलेत खाली आणि अजंगबाईचे भक्त बघा वरती बसलेत। वानर सेना त्यांची पूर्ण पाकडाची एक नंबर। चलो भाई गाडी किती आपली गाडी देखो पहिली। ही गाडी आधी जाईल नंतर आमची गाडी जाईल। अपना ऑल्टो किती रे भाई हमारा गाड़ी नीचे क्या लगता है वापस आएगा ऊपर। अपनी गाड़ी किधर है? अरे अपना गाड़ी किधर है? यही है क्या? अरे अच्छा है अपना ही है क्या? चलो 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 और कौन ये चले दोनों के और भी कोई आएगा ना बैठ गया गाड़ी में। अरे बाबा चलो अभी टीको को बैठने में मजा आने वाला है। चाह वगैरह पीव्या का बोलते बाबू ठंडी लागू तो मजबूत चाह पीव्या मैगी वेगी तो खा लेंगे भूख लग गया। नहीं नहीं मैगी बाहर निकल जाएगा यार। हाँ 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 एक कोटी भेट लिया एक नंबर जाए भाई क्या काम हो गया ना राकेशगिरी। क्या 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 मंगाया भाई? बीड़ी ओ सॉरी मोमोज मोमोज मंगाया। वाह 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 एक नंबर मोमोज खा लिए। पहिल्या वेळेस टेस्ट चांगली होती म्हणून अजून 6 ऑर्डर दिले। अजून 6 लोक खाणार तिकडे आमचे ग्रुप सर मी अच्छे से डालना प्याज बेच जापू टेम्पलचं दर्शन झालेलं आपण घेतलं आता आणि आता आपण चाललोय चंदीगड एअरपोर्टला स्टेट टू मध्ये एवढे थांबलो तर अपडेट जीत राहील ब्लॉगवर राहा। दुपारचे वाजले 3 आणि आता आम्ही आज थांबलो जेवायला हवेली म्हणून धाबा आहे तिकडे मागे। हा सगळे येतात गाड्या भरपूर लागल्यात। चंदीगडला पोहोचायचं 5 वाजेपर्यंत 2 तास आधी एअरपोर्टवर चेकिंग करायचं आहे पण आता काय माहिती किती टाइम लागतोय बघूया लेट्स सी। मस्त हवेली धाबा हवेली हा ना जम्बो नंबर लावलाय फुल भारी एक नंबर जम्बो नंबर लावलाय बऱ्याच वेळ लागणार वाटत। मित्रांनो मुंबई एअरपोर्टवर पोहोचलोय आणि खूप मोठा घोळ झाला। ऍक्च्युली एअरपोर्टला फ्लाईट होती 7 आणि आम्ही पोहोचलो 6:30 वाजता। आम्ही कन्व्हिन्स केलं आणि रेल्वे सरावाल्यांनी ज्यांचे हँडबॅग होते त्या लोकांनाच फक्त एंट्री दिली। तर फ्रेंड्स 3 मित्रांना फ्लाईट मिस करावी लागली आणि आम्ही आता आलोय मुंबईला। हे लोक तिकडे थांबले त्यांनी नेक्स्ट फ्लाईट बुक पण केली। माझा फ्रेंड आम्ही सगळं आलोय